दुसऱ्याच्या घरात काय झालं तर पेढे वाटायचे आणि स्वतःच्या मनासारखं नाही झालं तर रडत बसायचं। या 145 पक्षांमधला सगळ्यात टवाळखोर पक्ष म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे गट। साधंही कळत नाही या लोकांना, वज्रमूठ एका माणसाची असते, एका ताकदवर माणसाची असते, 16 जण एकत्र मिळून करतात त्याला हात मिळवणी म्हणतात, वज्रमूठ नव्हे। काय म्हणाले उद्धवजी? भाजपला नामशेष करू, नामशेष करायला निघाले। आणि मग या गळफळाटामध्ये भाजप काय करतोय, तो पक्ष काय करतोय, त्याची धोरणं काय करतायत, याच्या कार्यक्रमावर भाष्य करा। अरे तुमचं काय, तुमचं ध्येय काय, तुमचं धोरण काय, तुमची विचारधारा काय, काही नाही। दुसऱ्याच्या घरात काय झालं तर पेढे वाटायचे आणि स्वतःच्या मनासारखं नाही झालं तर रडत बसायचं। या पलीकडे काहीही कार्यक्रम नसलेला पक्ष तो म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे गट। आणि म्हणून या 145 पक्षांमधला सगळ्यात टवाळखोर पक्ष म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे गट। आता या टवाळांनी परवा काहीतरी सभा घेतली आणि ती सभा घेऊन महाराष्ट्र विकास आघाडीची म्हणे वज्रमूठ। साधंही कळत नाही या लोकांना, वज्रमूठ एका माणसाची असते, एका ताकदवर माणसाची असते, 16 जण एकत्र मिळून करतात त्याला हात मिळवणी म्हणतात, वज्रमूठ नव्हे। 16 चोरांनी मिळून केलेली हात मिळवणी, एका ताकदवर माणसाने केलेली वज्रमूठ, हेही साध्यांना माहीत नाही। आणि त्यामध्ये उद्धवजींनी जे इतके वर्ष त्यांच्या पोटात होतं, जे इतके वर्ष आमच्याबरोबर राहून ज्यांच्या मनातली इच्छा होती ते बोलून चुकले। काय म्हणाले उद्धवजी? भाजपला नामशेष करू, नामशेष करायला निघाले। कोणाला? यांना नामशेष नरेंद्र मोदींना करायचा आहे का आमचा प्रश्न आहे? यांना नामशेष भारतीय जनता पार्टीला करायचा म्हणजे काय? यांना नामशेष देवेंद्रजींना करायचा होता त्याचा प्रकार, त्यांना अटक करण्यासाठी जो केलेला प्रयत्न उघड झालाच। यांना नामशेष अमित शहांना करायचे का आमचा प्रश्न आहे? आणि त्यामुळे त्यांना आमचं प्रति आवाहन आहे, नामुष्कीने जगताय तुम्ही उद्धवजी तुमच्या पक्षाचा, तुम्ही नामशेष करण्यासाठी आव्हान दिलं असेल आमचं तुम्हाला प्रति आवाहन आहे, कारण आम्ही केवळ विरोधक आहोत तुमचे। याच महाराष्ट्राच्या मातीत एक औरंगजेब त्यावेळेला आला होता जो नामशेष करण्याची भाषा करत होता। आणि याच महाराष्ट्रामध्ये आता कलियुगामध्ये औरंगजेबी स्वप्न उद्धवजी तुम्ही मांडताय, बघताय, भाषणात सांगताय। राम मंदिर निर्माण करणाऱ्यांना नामशेष करायला निघालायत। 370-35A काश्मीर भारताचा अविभाज्य भाग ज्यांनी केलाय, करतायत, त्यांना नामशेष करायला निघालायत। पाकिस्तानच्या सीमेवर सैनिकांचा पराक्रम, घुसून हल्ला सुद्धा केला, स्ट्राईक सुद्धा केले, त्या आमच्या सैनिकांच्या पराक्रमासाठी घेतलेल्या निर्णयाला पूरक असलेल्यांना नामशेष करायला निघालायत। नामशेष करायला निघालायत 80 कोटी गरिबांचं पोट करोनाच्या काळापासून सातत्याने जे सरकार भरतंय त्यांना नामशेष करायला निघालायत।
27 लाख कोटी रुपये थेट गरिबाच्या अकाउंटवर गरिबांची सेवा केली, त्यांना नामशेष करायला निघालायत। कोरोनामध्ये सगळ्यांना मोफत लस देणाऱ्यांना नामशेष करायला निघालायत। काय काय नामशेष करायला निघालेला आहे उद्धवजी, तुमच्या पोटात असलेलं औरंगजेबी स्वप्न महाराष्ट्रासमोर तुम्ही मांडलंय। आणि कोणाबरोबर बसून नामशेष करायला निघालाय तुम्ही, शक्य तर होऊच शकत नाही। तुम्हाला ते जमूच शकत नाही, तुमची ताकदच नाही, तुमचं बलच नाही, तुमचा पायाच नाही। पण तरी या सगळ्या घटनांमध्ये तुमचं औरंगजेबी स्वप्न हिरवं जे आहे ते समोर दिसतंय। आणि म्हणून या सगळ्या परिस्थितीमध्ये तुमचं आव्हान आम्ही स्वीकारलंय। तुम्ही मुंबईसाठी काय केलं, काय करणार ते सांगा। तुम्ही मुख्यमंत्री असताना काय दिवे लावले ते सांगा। तुमचा राष्ट्रीय पातळीवर धोरण तत्व काय आहे का ते सांगा। आंतरराष्ट्रीय तर जाऊ द्या। आणि म्हणून उद्धवजींचा प्रवास, त्यांच्या पक्षाचा प्रवास, त्यांच्या गटाचा प्रवास हा अधोगतीकडे चाललाय आहे।